कदनाळ लालबावटा बांधकाम कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शाखा हदनाळ शाखेची तिसरी जनरल सभा संपन्न झाली। प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न कुमार गुजर, लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप वारके, सेक्रेटरी धनाजी कांबळे, निवास खोत यांच्या उपस्थित 10वी व 12वी उत्तीर्ण कामगारांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला। मागील 3 वर्षाचा संघटनेचा कामाचा आढावा धनाजी कांबळे यांनी सांगितला। विजय पाटील यांनी स्वागत तर संदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले। संघटनेचे पुढील कामकाजाविषयी अध्यक्ष दिलीप वारके यांनी मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांच्या समस्याविषयी प्रसन्न कुमार गुजर यांनी मार्गदर्शन केले। संघटनेचे पदाधिकारी संजय कांबळे, शिवाजी कांबळे, धनाजी पाटील, किरण कांबळे, दिलीप कांबळे, प्रकाश पाटील, अभिजित पाटील, शामराव किल्लेदार, अशोक कुंभार यांच्यासह शाखा प्रमुख उपस्थित होते। मतिवडे, भिवशी, भाट नांगनूर, बुद्धलमुख, कोगनोळी, सौंदलगा, आडी गावावरून कमिटी मेंबर उपस्थित होते।